अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, उदोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय। श्री स्वामी समर्थ, आज घटस्थापना नवरात्री घटस्थापना प्रत्येकाच्या घरामध्ये झालेली आहे आणि काही काही जण करणार आहे। मग आजपासून महाराजांच्या कृपेने महाराजांच्या आशीर्वादाने गुरुचैत्र पारायण सुरू केलेलं आहे मी घरी। गुरुचैत्र पारायण नवरात्रीमध्ये किंवा नवनाथ पारायण जर आपण नवरात्रीमध्ये जर केलं तर तसं पुण्य खूप असत। आजपासून गुरुचैत्र पारायण महाराजांची इच्छेने सुरू झालेली आहे। तर नवरात्रीमध्ये नऊ दिवस कोणती माळ घालायची, नऊ दिवस कोणत्या नवदी दाखवायचं आहे, देवी भगवती त्याच्यामध्ये सांगितलं आहे। त्याप्रमाणे नवरात्रीमध्ये नऊ दिवस कोणते वेगवेगळे नवदी दाखवायचे आपल्या घरी। तुम्ही फळं तर रोज दाखवणार आहे, फळं असेल ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहे उपवासाच्या ते आपण दाखवतोच, पण स्पेशल नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवसाचं महत्व आहे। तर त्या दिवसामध्ये तेच नवदी दाखवले गेले पाहिजे। जसं आज घटमाळ आहे, पहिली जी माळ आहे ते आपण खायचं पाणी आहे, विड्याचे पानं आहे ते आपण आज दाखवत असतो। तर त्याप्रमाणे नऊ दिवसामध्ये वेगवेगळे कोणते माळ घालायची आणि नऊ दिवसामध्ये कोणता नवीन दाखवायचा ते मी आपल्याला दाखवणार आहे स्क्रीनवर, सगळ्यांनी अवश्य बघा। सगळ्यात पहिले आपण जे घटमाळ आहे ते लक्षात घेऊया। पहिल्या दिवशी विड्याची पान असते, दुसऱ्या दिवशी तुम्ही लाल जास्वंद तशी माळ घालू शकता, तिसऱ्या दिवशी बेल निळ दोतर किंवा रुई, चौथ्या दिवशी दुर्वा किंवा झेंडूची माळ, पाचव्या दिवशी मोगरा किंवा जाईजुई, सहाव्या दिवशी तुळस, सातव्या दिवशी तुम्ही गुलाब किंवा कमळ, आठव्या दिवशी शेवंती किंवा कृष्णकमळ आणि नवव्या दिवशी लिंबूची माळ घालू शकता। याप्रमाणे आहे नैवेद्य कोणता दाखवायचा, प्रत्येक याचा नैवेद्य वेगवेगळा आहे। तर पहिल्या दिवशी नऊ दिवसाचे वेगवेगळे नैवेद्य आहे। पहिल्या दिवशी आपण पायस म्हणजे खिरीचा नैवेद्य दाखवायचा पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी गाईचा तूप गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवायचा, तिसऱ्या दिवशी केळीचं दाखवा, चौथ्या दिवशी लोणीचं दाखवा, पाचव्या दिवशी खडीसाखर, सहाव्या दिवशी साखर, सातव्या दिवशी गाईचं तूप आणि फळ। ह्याप्रमाणे तुम्ही नैवेद्य आहे ते नैवेद्य दाखवू शकता। मी स्क्रीनवर पण दाखवेल ते, त्याप्रमाणे नैवेद्य दाखवायचे। ह्या नऊ दिवसामध्ये माता भगिनींना कळकळीची विनंती आहे, प्रत्येकाने आपली साडी असेल, आपल्या हिंदू संस्कृतीनुसार साडी असेल, हातामध्ये दोन काचेच्या बांगड्या तरी घाला, काचेच्या बांगड्या असेल, कुंकू हळद कुंकू लावा, टिकली लावायची नाही। नऊ दिवसामध्ये खूप जण चप्पल सोडत असता, नऊ दिवसामध्ये खूप जण दुर्गा सप्तशती आहे, सिद्धकुंजिका स्तोत्र असेल, नवार्ण मंत्र असेल याचा जास्तीत जास्त आपण जप करत असतो। या नऊ दिवसामध्ये जास्त जास्त घरामध्ये गोमित्र शिंपडावे, जास्त जास्त गोमित्र घरामध्ये शिंपडा। या नऊ दिवसामध्ये बाहेरचं खायचं नाही, कोणाच्या घरचं पाणी प्यायचं नाही, कोणाचं काही करायचं नाही। ह्या नऊ दिवसामध्ये आपण देवी आईशी एकनिष्ठ व्हायचं, जास्तीत जास्त सेवा आपण करू शकता। खूप जण गादीवर झोपत नाही, जे उपास करतात त्यांनी गादीवर झोपायचं नाही। नऊ दिवसामध्ये जे उपास करत असेल त्यांनी गादीवर झोपायचं नाही। उपास जेव्हा आपण करतो तर फराळचं आहे ते तुम्ही करू शकता। अखंड दिवा हा आपला लागला पाहिजे, दिव्याकडे लक्ष पाहिजे, अखंड दिवा आपला लागला पाहिजे आणि नऊ दिवसामध्ये आपलं मन हे स्थिर पाहिजे, स्थिर असायला पाहिजे। वाईट बोलायचं नाही, वाईट ऐकायचं नाही, वाईट या गोष्टी करायच्या नाही, मोबाईल पासून थोडं दूर राहा, नामस्मरण जास्त करा आणि देवी आईची एनर्जी आपण साठवायची आहे, ती एनर्जी आपल्याला वर्षभर कामी येत असते। म्हणजे नऊ दिवसाची केलेली सेवा ही वर्षभर आपल्याला कामी येत असते। उद्यापासून आपले नवरात्रीचे कंटिन्यू व्हिडिओ चालू होतील, दुर्गा सप्तशती सिद्धकुंजिका देवी आईला ओटी कशी घेऊन जायची, देवी आईच्या तिथं प्रत्येक मंदिरात गेल्यानंतर आपण सेवा काय करायची याच्याबद्दल सगळे व्हिडिओ उद्यापासून होणार आहेत चालू। आपण आज सगळ्यांनी घटस्थापना छान प्रकारे करा। घटस्थापना केल्यानंतर घट हलवायची नाही, एकदा घटस्थापना केल्यानंतर कोणाला सुतक आलं वृद्धी आले त्यांनी काय करायचं ते पण मी सांगणार आहे। म्हणजे पाच नवरात्र असता, षड नवरात्र असता, सात नवरात्र असता हे पण मी आपल्याला सांगणार आहे, कोणाला जर प्रॉब्लेम आला त्यांनी। म्हणून आज प्रत्येकाने घटस्थापना करावी,
नैवेद्य याप्रमाणे नैवेद्य दाखवायचा प्रयत्न करावा. साधा साधा नैवेद्य रोज तुपाचा नैवेद्य जरी दाखवला तरी चालेल, किंवा या पद्धतीने नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. देवी आईला लांबून नमस्कार करायचा. आपले घट हे कोणाला दाखवायचे नाही. खूप जण सवय असते, आमचं एवढं धन आलं तेवढं धन आलं, कधीही आपलं धन दाखवायची गोष्ट नाही. विद्या असेल धन असेल ही दाखवायची गोष्ट नसते, हे आपोआप घडत असतं. म्हणून लक्षात ठेवा, विद्या धन कोणाला दाखवायचं नाही, कोणाला काही सांगायचं नाही. आपल्या धनाचा फोटो हे असं दाखवू नका, ठेवू पण नका. जसं जसं तुम्ही घटस्थापना करणार तसं तसं या काही 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 गोष्टी आहेत, त्यांनी ते आपल्याला सांगणार आहे. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.